महत्त्वाच्या घटना जी नाशिक जिल्ह्यामध्ये घडलेली आहे त्याच्याकडे आपलं आणि सरकारचं लक्ष वेधते. काल सिन्नर तालुक्यामध्ये बांगलादेशा सलमा नावाच्या एका मुलीवरती कुंटन खाण्यापर्यंतचा भीषण प्रवास जो आहे हा अनेक वृत्तवाहिन्यांनी प्रकाशित केलेला होता आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पोलिसांनी SP त्याच्या जे गुन्हेगार होते त्यांना अटक देखील केलेली आहे. 7 जणांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, ती सलमा नावाची जी मुलगी जी आहे तिचं बदललेलं नाव आहे, ती बांगलादेशमधून आली आणि तिने वृत्तवाहिन्यांना माहिती देत असताना असं सांगितलं की तिच्यासोबत जवळपास 15 मुली ह्या बांगलादेशमधून त्यांना कलकत्ता मार्गे मुंबईला आणलं गेलं होतं आणि त्यानंतर सिन्नर तिला आत्तापर्यंत जवळपास 3 वेळा विविध ठिकाणी तिला विकलं गेलं आणि तिला बळजबरीने वेश्याव्यवसायामध्ये तिला रोवलं गेलेलं आहे. तिने स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता इकडचे भारत देशामधले जे काही दलाल आहे या विषयामध्ये काम करणारे त्यांनी बांगलादेशमधल्या दलालांशी फोनवरती बोलणं करून तिच्या कुटुंबांना धमकी दिलेली आहे. तिचे भाऊ वगैरे जे आहेत ते 5 वर्षाचे असून त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा पुन्हा त्या मुलीला ह्या व्यवसायामध्ये रोवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नानी गंगावणे नावाची एक गुन्हेगार सदर विषयामध्ये काम करत असते आणि तिला 2 वर्षापूर्वी देखील अटक करण्यात आलेली होती. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हा खूप महत्त्वाचा विषय आहे. महिलांचं ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाबतीमध्ये हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा आहे. बांगलादेश, कलकत्ता, आसाम आणि मुंबई ह्याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करेल की सदर विषयाच्या बाबतीमध्ये सरकारने निवेदन करावं आणि त्या नानी गंगावणे आणि अजून 7 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु अध्यक्ष महोदय, सदरचा गुन्हा हा कलकत्ता, मुंबई आणि बांगलादेशपर्यंत आहे, त्यामुळे सदर विषयाच्या बाबतीमध्ये सरकारने उच्च अधिकाऱ्यांच्याकडून CID सदर विषयाची चौकशी करून बांगलादेशपर्यंत सदरचा गुन्हा जो आहे हा आपण तिथपर्यंत शोध लावावा आणि ह्याच्यामध्ये काम करणाऱ्यांवरती अटक करावी. आणि ह्या विषयावरती बोलत असताना सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या एका अजून महत्त्वाच्या विषयावरती लक्ष वेधते आणि आपल्याला विनंती करते आपल्या माध्यमातून सरकारला. ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाबतीमध्ये पिटा हा कायदा आहे. पिटाच्या अंतर्गत आपण ह्युमन ट्रॅफिकिंग करण्यासाठी आपण जे करत असतात त्यांना आपण प्रिव्हेंशन करण्यासाठी आपण त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत असतो. केंद्र सरकारचा हा कायदा आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी आपल्याला विनंती आहे की हा संघटित गुन्हा आहे आणि ह्याच्यामध्ये देखील आर्थिक ही लक्षात घेऊन सदरचा गुन्हा हा केला जातो. महाराष्ट्र सरकारने मोका हा कायदा आपल्याकडे अंमलामध्ये आणलेला आहे आणि 2 पेक्षा अधिक वेळा जर गुन्हे केले तर मोकाच्या अंतर्गत आपण संघटित गुन्हेगारीच्या आपण यांच्यावरती गुन्हेगार आपण गुन्हा दाखल करत असतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी सरकारला विनंती आहे की ह्युमन ट्रॅफिकिंग जर आपल्याला थांबवायचं असेल, ह्या गुन्ह्यावरती जर आपल्याला काम करून हा गुन्हा जर थांबवायचा असेल, माझी सरकारला विनंती आहे की हा पिटा हा केंद्राचा जरी कायदा असला तरी सरकारने महाराष्ट्राने ह्या राज्यासाठी एक अमेंडमेंट करून पारित करून की मोकाच्या धर्तीवरती पिटामध्ये जर 2 पेक्षा अधिक गुन्हे जर आढळले तर त्या गुन्ह्याच्या बाबतीमध्ये मोकाच्या धर्तीवरती त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला जाईल. ते आपण केंद्र सरकारला करावून अशी अमेंडमेंट आणावी किंवा मग मोकामध्ये जो आपला राज्य सरकारचा कायदा आहे त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणावी आणि त्या अमेंडमेंटमध्ये आपण फक्त जर पिटाच्या अंतर्गत 2 पेक्षा अधिक वेळा ज्यांना अटक झालेली आहे त्यांचा अंतर्भाव जर आपण केला अमेंडमेंट आणून तरी देखील ह्याच्यावरती खूप मोठ्या पद्धतीने आपल्याला ह्या गुन्हेगारीवरती आपल्याला आळव बसवता येईल. त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करते की याच्यावरती सरकारने निवेदन करावं आणि कारवाई करावी. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य देवयानी फरांदे मॅडमनी आता जो काही प्रश्न उपस्थित केला आहे याची नोंद घेतली जाईल अध्यक्ष महोदय आणि त्यांनी जी काही सूचना केलेली आहे ती सजेशन फॉर ॲक्शन म्हणजे वेगळ्या वेगळ्या मार्गाने जिथे कुठे त्या पिठाच्या बद्दल बोलत होतात पण ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये राज्यस्तरावरती आपण सुद्धा काय करू शकतो याची नोंद घेतली जाईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे.